या रस्त्यानं आले मी. किती वेळा घरामध्ये किती तास काढले. शांतपणे कुणाशी न बोलता गेल्या. किती कुलायचा चेहरा, किती कुलायचा चेहरा. प्रेमानं कसं वागावं, संस्कार कसे वागावं, सभ्यपणानं कसं वागावं, दुसऱ्याला दुखवू नये. किती गोष्टी शिकवायचं म्हणून नाही शिकवल्या, त्यांच्यात होत्या म्हणून त्या आम्ही शिकल्या. नाही अशी व्यक्ती, अशी व्यक्ती पुन्हा होणे. आयुष्याचं सोनं केलं आमच्या त्यांनी, एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून. त्या काय भालजी पेंढार कर काय, चारुदंत स्वरूपवतार काय, अलौकिक माणसं. भाग्य एवढंच आहे, आम्हाला बघायला पण मिळाली, सव्वा सात राहायलाही मिळालं. आणखी काय पाहिजे ग, आणखी काय पाहिजे. चारुदा नाही आहे पण प्रतिनिधी तर आलेलं आहे. आले पण ही माणसं अलौकिक कमी नाही ना, तेवढंच जिव्हाळ्याचं नातं होत ना. माहेरची माणसं कस त्या जीवन जगल्या. पण दुसऱ्याच्या जीवनात आनंद, दुसऱ्याला उभं करणं, माया देणं, प्रेम देणं, म्हणजे त्या पडद्यावर आई होत्या. पडद्यावर कुणाची प्रेमळ पत्नी, सगळं सगळं होत. पण त्या अभिनय कोणी करत असत, कारण त्या प्रत्यक्ष ते जगत होत्या. आणि हेच त्यांच्याकडनं आम्ही शिकलो, कळत न कळत. हे फार मोठ आहे. अशी अलौकिक माणसं पुन्हा पुन्हा होत नसतात. वयाने मोठे होऊन सुद्धा तुला काय, आम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला फोन करायचे. हा प्रत्येक सणासुदीला फोन करायचे. प्रत्येकाला. आणि माझ्या त्या बाबतीत आमच्या बद्दल एक हा चारू काकांचा मुलगा, ही सगळी मंडळी चारू दत्त सरपोतदारांच्याकडची म्हणून चौकशी करायची असं नाही. मी तर एक अभिनेत्री म्हणून, आशा काळे म्हणून त्यांच्या बरोबर काम केलं. माझं भाग्य एवढं मोठं की त्यात प्रत्यक्षात आईची माया दिली चित्रपटात आई म्हणून. पण माझ्या बहिणीची सुद्धा त्या चौकशी करायच्या, माझ्या जवळच्यांची चौकशी करायच्या, माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं. आता माझा जावई का मुलगा, पांडुरंग नायकांचा मुलगा, पांडुरंग नायकांच्या हाऊस चित्रपटात, म्हणजे ते हाऊस पिक्चरचे भागीदार होते, सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक. पण त्यांच्या चित्रपटात, हाऊस पिक्चरच्या चित्रपटात त्यांनी कामं केलेली. त्यांच्या मुलाबरोबर जेव्हा मी लग्न केलं तेव्हा इतकं प्रेम, हे जे प्रेम अमुक लहान आहे आणि मोठं आहे हे नाही, हे चारूच्या ओळखीचं कुणीच आहे. तुम्ही तर कुटुंबीयच होता. हे पुन्हा पुन्हा कसं मिळायचं, आपण भाग्यवान हे आपल्याला लाभलं, मिळालं. पण ते जे काय आपलं त्यांच्या बरोबर सहवासात घडणं झालं, सहवास लाभला, प्रत्येकाच्या आवडी. आता तू म्हणला तुला काय आवडतं, ते अशाला काय आवडतं, चारूला का, चारू म्हणजे मी त्यांना चारू काका म्हणजे त्यांच्या शब्दात सांगते, चारूला काय आवडतं. ह्या हे जपणं सोपी गोष्ट नाही बाबा, सोपी गोष्ट नाही. आणि हे आमचं भाग्य. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.